कितीही खराब झालेले केस असू द्या, अगदी झाडूसारखे का असेना, ते सरळ सिल्की स्मूथ करण्यासाठी जगातला सगळ्यात सोपा उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पिकलेली केळी. इथे पिकलेल्या केळाचाच वापर करायचा आहे. पिकलेल्या केळामध्ये हेअर स्मूथनिंग आणि स्ट्रेटनिंग प्रॉपर्टीज असतात, ज्याच्या वापराने आपले केस मुलायम आणि चमकदार व्हायला मदत होते. आता हे केळी आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे कोरफड. अगदी एक चमचा कोरफड मी यामध्ये टाकलेली आहे. ही जर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलचाही वापर करू शकता. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल, जी कोणत्याही लोकल मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळते. आता या तिन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायच्या आहे. व्हिटॅमिन ईमुळे आपल्या केसांना आवश्यक ते पोषण मिळेल. त्यामुळे खराब झालेले जे केस असतील, जे केस वारंवार तुटत असतील, ते तुटायचेही थांबतील आणि केस नैसर्गिकरित्या स्मूथ होतील, मुलायम होतील आणि अगदी चमकायला लागतील. सगळे तुम्हाला विचारतील की तुम्ही केसांना काय लावलं आहे. अगदी नैसर्गिकरित्या आपण घरीच केस स्ट्रेट करणार आहोत, स्मूथ करणार आहोत आणि चमकदार करणार आहोत. हे मिश्रण लावायचं कधी? केस धुण्याच्या आधी 20 मिनटं तुम्हाला हे मिश्रण केसांना लावायचं आहे. लावताना केसांचे बरोबर मधोमध भाग करा आणि सगळ्या केसांना हे मिश्रण लागेल याची काळजी घ्या. त्यानंतर केस धुवून टाका. आठवड्यातून 2 हा उपाय केला तर तुमचे केस लगेचच स्मूथ, सिल्की, मऊ, मुलायम होतील आणि गळणेही तुटणेही थांबेल. व्हिडिओ जर आवडला तर लगेच लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा.